संगमनेर तालुक्यातील पठार भागात शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या लाल कांद्याला हवामानातील बदलामुळे कर्करोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं हे पीक संकटात सापडलंय. शेतकऱ्यांनी लागवडीसाठी केलेला खर्चही वसूल होणार नसल्यानं शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात असलेल्या पठार भागातील शेतकऱ्यांची शेती बहुतांशी पावसावरच अवलंबून असते. या भागातील पोखरी बाळेश्वर, महालवाडी, सारोळी पठार, नांदूर खंदरमाळ आदी गावांमधील शेतकरी वर्षानुवर्षे पावसाळ्यात सेंद्रिय लाल कांद्याची पेरणी करतात. यावर्षीही शेतकऱ्यांनी सुमारे 865 हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली आहे. त्यासाठी या शेतकऱ्यांना एकरी 20 ते 30 हजार रुपये खर्च केलाय. यावर्षी कांद्याचं पीक आमचं फेल गेलेलं आहे. कांदे पोचलेले नाही, जास्त रोग आलाय पावसामुळं. आणि त्याच्यामुळं मग आम्ही हे कांदे काढून घेऊ राहिले. 30-35 हजार रुपये खर्च आलेला आहे एकरी. आता काय तुमचा प्लॅन काय आहे याच्यानंतर? कांद्यानंतर आम्ही ज्वारी करणार याच्यात. काय पण ह्या वर्षी असं काय झालं कांद्याचं? पावसामुळे रोग आला कांद्यावर ना, त्याच्यामुळं. दिवाळीच्या सणाच्या आधी कांदा बाजारात विकून दिवाळी साजरी केली जाते. यावर्षी जास्त पाऊस झाल्यानं वातावरण बदललं असून सध्याही दररोज पडणाऱ्या धुक्यांमुळे कांद्याचे शेंडे पूर्णपणे करपून गेलेत. त्यामुळे कांद्याची वाढ होऊ शकली नाहीये. याचा फटका एकरी उत्पादनावर होणार असल्यानं शेतकऱ्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झालाय. या रोगावर फवारे मारूनही काहीच फरक होत नाहीये. शेवटचा जो पाऊस झाला त्या पावसाने आणि धुकं पडल्यामुळे कांद्यावर एक करप्या विषाणूजन्य करप्या जातीचा रोग आलेला आहे. तर ते शेतकऱ्यांनी महागाचे औषध आणून त्यावर फवारले, पण त्यावर कोणतंही नियंत्रण मिळालेलं नाही. तरी कृषी विभागाने किंवा शासनाने यात लक्ष घालून आणि शेतकऱ्यांनी ज्यांनी सहकारी सोसायट्या काढलेल्या होत्या त्यांनी त्यातून पीक विमा भरलेला आहे. तरी कृपया याचा पाहणी होऊन शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा दिला जावा अशी. त्यामुळे शेतकरी सध्या हा कांदा ज्या परिस्थितीत आहे तसा काढून विक्री करतायत. प्रतिनिधी नितीन शेळके, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, संगमनेर.